मराठा ओबीसी पाठोपाठ आता धनगर आणि आदिवासी हा वाद आहे तो राज्यात पेटलेला पाहायला मिळतोय. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आदिवासी समाजाचे सर्व नेते आपल्यासोबत आहेत. नरीभाऊ झिरवळ असतील, खोपकर असतील, सर्व आमदार आहेत, ते सगळे एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. झिरवळसाहेब, खरं तर तुम्ही 8 दिवसापूर्वीच खरं तर सरकारला इशारा दिला होता की आम्ही आंदोलन करू, मात्र 8 दिवस झाले, तुम्ही सत्तेत आहात, मात्र कुठल्याच प्रकारची तुमच्याकडे विचारणा केली नाही का, काय आजपासून आंदोलनाला तुम्ही सामोरं जात आहात? तसं म्हणावं लागेल ना, कारण आम्ही 5-6 दिवसापूर्वी सगळ्यांना पत्र दिली, CM, दोन्ही DCM, राज्यपाल महोदयांना, सगळ्यांनाच, का बाबा आदिवासी विकास मंत्र्यांना, का आम्हाला हे करायला भाग पाडू नका. जे आता चाललं आहे, का पेसा भरतीचा हा पहिला विषय, नंतर धनगरांचं रिझर्वेशन आदिवासीतच हवं, त्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं पावलं पडतात, आणि एका बाजूने आम्ही म्हणतो का आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठक द्या, लावा, तर लागली जात नाही, म्हणून आम्हाला हे करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही सांगतायत की म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठक लावण्याची विनंती करून देखील येत नाही. एकीकडे सगळे तुम्ही 25 आमदार असाल, सगळेजण रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतात, मात्र तुम्ही सत्तेत आहात, सत्तेतल्या आमदारांचंच ऐकलं नसतील तर विरोधकांचं तर ऐकतील का? म्हणूनच कदाचित आम्हाला सत्तेतले आणि विरोधातले पाहत असतील, पण आम्ही समाजातल्या आहोत, एका समाजाचे आहोत हे दाखवून देण्यासाठी आम्ही ते आज आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. एका समाजाचे आहात, मात्र आता आगामी निवडणुका तोंडासमोर आहेत, आणि समाज म्हणून तुम्ही आता निवडणुकीसाठी एकत्र दिसतात का? कारण की असा देखील सर्वसामान्य लोकांना एक प्रश्न पडतो की निवडणूक आले की एकत्र दिसतात आणि पुन्हा एकदा वेगळे पाहायला मिळतात. तर मी आजपर्यंतचं माझ्या ह्या 4-5 वर्षात म्हणजे उपाध्यक्ष अध्यक्ष असल्यापासून ज्या समाजाच्या काही बाबींसाठी एकत्र येण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळेला मी मग तो कुठलाही विषय असू द्या, तरी सगळे 25 आमदार माझ्याबरोबर आलेत राहिलेत, ते प्रोसिडिंगवर लेखी स्वरूपातसुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. खूपकर साहेब, प्रोसिडिंगवर दाखवायला तयार आहात, मात्र आत्ता खरं तर 8 दिवसापूर्वी तुम्ही बैठक घेतली होती, त्या बैठकीतून पण तुम्ही एक इशारा दिला होता की आम्ही आंदोलनाला जात आहेत, आज तुम्ही खरं तर आंदोलनाला देखील तुम्ही सामोरं जात आहे, मात्र सरकार वेळ देत नाही आहे. नाही, सरकारला आता मागे आम्ही झिरवळ साहेबांनी वेळ मागितला, अजूनही वेळ दिलेला नाही, आणि इथं बा तो तुमच्या म्हणण्यावरून बा जनता अशी म्हणते, परंतु तसं काही विषय नाही. ज्यावेळेस आमच्या समाजाला न्याय मिळेल त्यावेळेस प्रत्येक आमदार पक्षामध्ये तो जिथं तो काम करत तो निवडून येईल, परंतु समाजासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. समाज म्हणून आम्ही आहे, समाजाचं सर्टिफिकेट सगळ्या 25 आमदाराला असल्यामुळं 25 आमदार निवडून आले, पण समाजावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी पक्ष सगळं बाजूला ठेवून आम्हाला एकत्र यावंच लागेल, आणि हा न्याय आम्हाला समाजाला द्यावाच लागेल. मात्र पुढची भूमिका काय, कारण की जरी आज तुम्ही आंदोलन करतायत, आज कॅबिनेट देखील आहे, तुम्ही आज आंदोलनाच्या भूमिकेत आहात, मात्र पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आमचे नेते झिरवळ साहेब आणि पिचड साहेब, गावित साहेब आणि जे काही माजी मंत्री मोगे साहेब असतील, पुरके साहेब असतील, पद्माकर वळू साहेब असतील, हे ज्येष्ठ नेते ठरवतील, परंतु त्यांना सुद्धा ठरवत असताना आम्ही सुद्धा त्यांना सांगू की आपल्याला समाजासाठी पावलं योग्य उचलावं लागतील, योग्य समाजाला न्याय द्यावा लागेल. तुमच्या मतदारसंघातून खरं तर तुम्ही मगाशी एक वक्तव्य केलं की माझ्या मतदारसंघातून मुंबई असेल या मराठवाड्याला असेल, दोन्ही विभागाला पाणी जात आहे, ते पाणी देखील आम्ही बंद करू, काय नेमकं त्या इशाऱ्यातून काय समजायचं? करावं लागेल समाजाला या ठिकाणी, समाजावर अन्याय समाजात सुटत नसेल. पेसा भरती असेल, आज 95% मतदारसंघ आदिवासी आहे, आणि आदिवासीवर जर अन्याय होत असेल, आदिवासी जमिनी गेलेल्या भूमीन झालेल्या आहे, तर आम्ही त्या ठिकाणी आदिवासीच्या पोटी जन्माला येऊन आज समाज सर्टिफिकेटवर आमदार झालो, आणि या ठिकाणी विधानसभेमध्ये मी काम करतो, आम्हाला सगळ्याला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला ते पावलं उचलावं लागतील. झिरवळ साहेबाचा मतदारसंघ असो, नितीन पवारचा असो, माझा असो, तिकडे पुढे बोरशांचा असो, या सगळ्या आदिवासी भागात धरणं बांधली आणि मराठवाड्यामध्ये नेले, एकेकडे जे याच्या मुंबईला पाणी आज जवळजवळ 50-55% पाणी मुंबईला येतो, शेतकऱ्याला फक्त 30-40% पाणी मिळतं. अशी परिस्थिती असताना जर समाजाला न्याय मिळत समाज आम्हाला माफ करणार नाही, अशी परिस्थिती आज उद्भवलेली. मात्र तुम्ही सगळीकडे आंदोलन करता, मात्र धनगर समाजाचे नेते देखील असतील, प्रकाश शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे देखील म्हणतायत की आम्ही देखील मागे हटणार नाही आहे, त्या संदर्भात त्यांनी आता मध्यंतरी मंत्रालयात 2 बैठका देखील झालेल्या आहेत, कसं बघताय? नाही, प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु आमच्या आदिवासीमधून दुसऱ्याला दिलं नाही पाहिजे. आम्हाला कोणाला विरोध नाही आहे, ज्याचे त्याचे वाटं ज्याचे त्याचे दिलं पाहिजे, परंतु आदिवासीमधूनच सगळे घुसखोरी करत असेल ते आमच्या आदिवासीसाठी बरोबर नाही राहणार आहे.
नक्कीच घुसखोरी करत असतील तर ते बरोबर राहणार नाहीये, त्यामुळे हा इशारा आहे. त्यामुळे सरकार देखील आता आदिवासी नेत्यांना एकत्र बोलवतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. विडजनेस अरविंद रावण्यासह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.